मांजरवाडी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं कार्यालय आणि त्या कार्यालयाचे सर्वे सर्वा यांच्या माध्यमातून या ठिकाणी ते कार्यालय उभं राहिलं होतं। ज्यांनी हा पुढाकार घेतला ते मांजरवाडी गावचे सुपुत्र आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे असे आपले समर्थ आणि समर्थांच्या माध्यमातून जे कार्य सुरू झाले भविष्यकाळात वाणीसाहेब समर्थांची कृपा असल्यानंतर आणि त्याच्या नावातच समर्थ आहे आणि त्याच्या पाठीमाग रणरागिणी आमच्या दादा म्हणले लक्ष्मी वाणीसाहेब आपण या ठिकाणी एंट्री केल्यानंतर जे काय आमच्या कार्यकर्त्यांनी गाणं लावलं होतं ते ऐकल्यानंतर मला असं वाटलं का आपण 19 निवडणुकीची तयारी चालू होती त्यावेळेला अशा पद्धतीचं काम चालू होतं। मला असं वाटलं 19 सोडून काल काय रात्रीत निर्णय बदलला का काय आणि आता 22 आमदारकी लागली का काय। परंतु अजून आमदारकीला टाईम आहे। सर्व मंडळींनी ताईला आमदारकीच्या शुभेच्छा दिल्यात ते निश्चित होणार आहे। परंतु पहिल्यांदा 22 जवळ आले 22 काळजी घ्या। आपण ह्या गटामधून भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य निश्चितपणे निवडून आणायचं आहे ही खरी आपली या ठिकाणी जबाबदारी आहे। आणि ह्या कार्यक्रमाकरता ज्यांच्या हस्ते ज्यांच्या कार्यातून हा कार्यक्रम करायचा होता पाणीसाहेब भरपूर 10-20-25 दिवस या समर्थाने प्रयत्न केलेले आहेत आणि ताईंचा वेळ आज अतिशुभ वेळ। पाणीसाहेब पंढरपूर एकादशी आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्रामधील सर्वात मोठी वारी आणि सर्वात मोठं देवस्थान आणि त्या विठ्ठलाच्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण हे शुभ कार्य एका रुक्मिणीच्या हस्ते करतोय त्यासुद्धा समर्थ कुठं कमी पडले नाही किंवा मांजरवाडी कुठं कमी पडले नाही। या ठिकाणी उपस्थितांमध्ये किसान मोर्चाचे अध्यक्ष आणि आमच्या गावचे वाणीसाहेब माहेरचा माणूस आल्यानंतर सासूरवासिनीला फार कौतुक वाटतं। तसं संजू शेट्टी तर सासूरवासच नाही मला काही वाटलंच नाही कारण या ठिकाणी आल्यानंतर मला असं वाटतंय सासूरवासिनीला आल्यानंतर जो सासूरा होतो तो मला माहेरला जर मी चुकून आलो तर तुम्ही कराल त्यामुळे मी इकडंच बरा आहे असे आमचे संजू शेट या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी नगरसेवक भाऊ या ठिकाणी मुंबईहून आलेले आहेत आणि ज्यांचं विकास कामात पाठपुरावा सगळं मांजरवाडी असेल आपल्या पूर्ण तालुक्यात असेल गाव आणि गावपाठ गावातील व्यक्तीपाठ असे आमचे संतोष नाना खैरे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आमच्या सुनंदाताई आहेत विशेष करून आमचे महेंद्र भाऊ मावळातून आले पंडित भाऊ तुम्ही दपार खिरेश्वरून आलेले आहेत। पंडित भाऊंनी सांगितलं त्यांनी सांगितलं ते वाणीसाहेबांना पटलं मला वाटतं ते डोकं आलं ठीक आहे। वाणीसाहेब योग्य वेळ आल्यानंतर सगळ्याला त्याची केलेल्या कामाची पावती मिळते ही आपण पावतीच मानावं लागल। चांगलं काम केलं तर चांगली पावती मिळणार चुकीचं झालं ते त्याचं चुकीची पावती मिळेल। पण पंडित भाऊ आपण काय काळजी करू नका आपण एकदा मोठ्या पार्टीत आहोत अशा छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार करण्याची गरज नाही। आपली देशात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे त्यामुळं आपल्याला कुठं अडचण नाही। परंतु या ठिकाणी माणीसाहेब ह्या मांजरवाडी परिसर या ठिकाणी मांजरवाडीचे कार्यकर्ते सालवडी असून निमगाव असून हे मंडळी जरा मला हुशार वाटतं। समय सूचकता या मंडळींचा आहे। 4-2 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीचं शिवसेनेचं सरकार आलं शिंदे साहेबांचं सरकार आलं आणि या मंडळींनं हा कार्यक्रम ठेवला। कार्यक्रमाची तयारी अगोदर होती मग त्यांना काही स्वप्न पडलं होतं का काही मला माहीत नाही भारतीय जनता पार्टीचा उदय होणार आहे वाढणार आहे असं त्यांना वाटत असेल। परंतु त्यांना वाटलं वाणीसाहेब मैत्री जर करायची असेल तर आपण वाघिणीची केली लक्ष्मीची केली तर काय वाईट आहे। या ठिकाणी वाघिणीची जर मैत्री केली तर फार फार अनुभव गोडगोड अनुभव जे मिळतात ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एकूणपाकच्या पाठीमागच्या कालावधीमध्ये मिळाला आहे। या ठिकाणी आमचा मनीष भाऊ समोर बसला आहे। मनीष भाऊंनी ताईच्या कार्याची काम करण्याची पद्धत सांगितली परंतु मनीष भाऊ आपल्या गावातला जो प्रोजेक्ट गो त्यांचा आहे हा जिल्ह्यात एक नंबर असणार आहे आणि आपण ताईच्या माध्यमातून तो पुढे नेणार आहोत। या ठिकाणी वाणीसाहेब मला मैत्रीबद्दल थोडंसं बोलावं असं वाटते कारण वरुण राजाला सुद्धा आपली काळजी आहे। बाहेर मंडळी उभे आहे आपण आलो त्यावेळेला पाऊस चालू होता खुर्ज्या पुसायची गडबड चालू होती उभं राहायचं कुठं बसायचं कुठं पण वरुण राजांनी सुद्धा आपल्यावर एक कृपा केली। अरे सर्व मंडळी आता भारतीय जनता पार्टीचं काम करणार आहे भारतीय जनता पार्टीचं कार्यालय या ठिकाणी ओपन होतंय एका समर्थाचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी वरुणराजांनी आपल्यावर कृपा केली बाहेर जरी असली तरी त्यांना आपली
विचार ऐकण्याची किंवा उभं राहण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे. वाणी साहेब एक गोष्ट सांगतो तुम्हाला. एका जंगलामध्ये एक शेळी शेळ्या चारायला जात असणारा माणूस फिरत फिरत जात असता डोंगराच्या कान्याकपरीमध्ये फिरत असताना त्या ठिकाणी एका वाघिणाची पिल्लं एका गुहेमध्ये अडकलेली होती. कारण काय झालं वाणी साहेब, आपल्याकडे बिबटे फार आहेत आणि बिबट्यांचा त्रास झाला का तुम्ही प्रयत्न करता आणि बिबटे पकडून न्या सांगता. त्याच्यामुळे त्या बिबट्या वाघिणीला पकडलं गेलं. पकडलं गेल्यानंतर त्या अधिकाऱ्यांच्या काही डोक्यात आलं नाही का हिला बछडा असतील आणि ते बछडे चैरावयाला फिरू लागले. परंतु जंगलामध्ये शेळ्या चारायला जात असणारा माणूस आणि त्या शेळीला दया आली आणि त्या शेळीनं त्या बछड्यांना स्वतःचं दूध पाजलं आणि त्यांचा उदरनिर्वाह केला. गेले 2-3 महिने असेच जात राहिले. त्या बछड्यांनाही वाटलं नाही का आपण वाघाचे आहोत का शेळीचे आहोत. ते बछड्या दूध पाजत पित राहिले. परंतु थोड्या दिवसानंतर ती वाघीण, ज्या वेळेला आपण इकडची वाघीण पकडून तिकडं सोडून देतो, ती सुटल्यानंतर 2-3 महिन्यात पुन्हा त्या ठिकाणी तिची बछडे शोधायला गेली. ज्या ठिकाणी ती गुहा होती, ज्या ठिकाणी ते बछडे होते, त्या ठिकाणी ती वाघीण परत गेल्यावर तिनं पाहिलं तर शेळी आईचीच आपल्या गुहेमध्ये बसलेली आहे. आणि तिला वाटलं आता मी पण बऱ्याच दिवस पिंजऱ्यात अडकून होते, आईचं मटण खाण्यात काही मजा नाही, शिकार करून खाण्यात खरी मजा असते. त्या वाघिणीला वाटलं आपण हिची शिकार करावं. शिकार करण्यासाठी या ठिकाणी गेल्यानंतर त्या बछड्यांनी सांगितलं, आई थांब, ह्या शेळीला तू खाऊ नको, ह्या शेळीला मारू नको, तिचंच दूध ठेवून आम्ही गेले 2-3 महिने या ठिकाणी जगलेलो आहे, तरी तिच्यावर आपण दया करावी अशी त्या वाघिणीला त्या बछड्यांनी विनंती केली. आणि वाघीण म्हणजे आईचं काळीज असतं, आईला तो आईचं रक्त जे असतं ते तिला जाणवलं आणि आईनं त्या शेळीला आपल्या समेत राहण्याची किंवा आपण एकत्रित राहू असा त्यांनी पुढचा कार्यक्रम सुरू झाला. आणि पुढचा कार्यक्रम चालू असताना अनेक जंगलामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी शेळी आणि वाघ हे एकत्रित पाहून असर्व प्राणी मात्राला अतिशय ते कौतुक वाटलं. हा प्रकार काय, कारण ज्या ज्या वेळेला शेळीला बाली बाकुटला झाडाचा पाला खायचा असेल त्यावेळेला शेळी काय करायची, त्या वाघाच्या डोक्यावर 2 पाय ठेवायची, पाठीवर 2 पाय ठेवायची आणि उंच शेंड्याचा झाडाचा पाला खाण्याचा प्रयत्न करायचा. हे पाहिल्यानंतर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला, नक्की काय घटना आहे, काय झालं. म्हणून एका पक्ष्यांनी विचारलं, शेळीबाई अगं तू असं काय उपकार केले का तुला एवढी मोठी उंच उच्च स्थळावर जाऊन तू ह्या पाला खाऊ शकते. तिने सांगितलं, बाबा मी काही केलं नाही, फक्त परोपकार केले आणि परोपकार केले आणि मैत्री जोडली. त्याप्रमाणे कशी मैत्री जडली तशी सविस्तर माहिती त्या पक्ष्याला सांगितली. आणि पक्ष्यांनी एक विचार केला, आपणही जर कोणावर उपकार केले निश्चितपणे आपले कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या पक्षी एक संधी पाहत होता. आपल्याला या ठिकाणी कोणावर तरी उपकार करायची तर ती संधी उपलब्ध झाली पाहिजे. म्हणून पावसाळ्याच्या दिवसामध्ये वाणीसाहेब उंदराची पिल्ले एका चिखलामध्ये अडकली होती. त्या पक्ष्याच्या डोक्यात आलं, अरे या शेळीनं त्या पिल्लांना जर तिकडं दूध पाजलं तर तिची एवढी उंचावर गेली आपलं काय. तिच्या डोक्यात आलं, त्या पक्ष्यांनी चुचीनं एक एक उंदराचं पिल्लू उचलून असं रस्त्यावर ठेवलं. रस्त्यावर ठेवल्यानंतर ती थंडीच्या कालावधीमध्ये ती कुडकुडत होती. थंडीत कुडकुडत असल्याने त्या पक्ष्याला जरा काळजी वाटली. त्यांनी आपल्या पंखामध्ये घेतलं आणि पंखामध्ये घेतल्यानंतर त्यांना ऊब दिली, पिल्लं थोडी सुधारली. आता पिल्लं सुधारल्यानंतर त्यांना बरं वाटू लागलं. परंतु त्यांचा तो गुणधर्म त्यांनी काय सोडला नाही. संपूर्ण पक्ष्याची आतल्या बाजूनं ती जी पिसं असतात ती खाऊन टाकायला सुरुवात केली. तर पक्ष्याच्याही लक्षात आलं नाही, बरीच पिसं खाली. त्याच्यानंतर वाणीसाहेब पक्ष्याला उडताच येईल. पक्षी 7-8-10-12 दिवस त्या ठिकाणी राहिला. पक्षी अडचणीत गेला, उंदराची पिल्लं बिचारी निघून गेली. परंतु पक्ष्याच्या डोक्यात राहिलं, अरे आपल्याला पहिल्यांदा शेळीला भेटलं पाहिजे. ते म्हणले, अरे मला तू का फसवलं. ज्या वेळेला तो शेळीकडे पक्षी गेला, शेळीला सांगितलं, बाई तू मला फसवलं, तुझं काय चांगलं होणार नाही. ती म्हणली, बाबा काय झालं रे. अरे ताई तू सांगितलं त्याप्रमाणे मी उपकार केले आणि त्याच्या माझ्यावर असे अपकार केले, त्याच्यावर माझी अशी वेळ आली का मलाच मरायची वेळ आहे. ती सांगितली, बाबा रे तुझे उपकार केले ना ते उंदरा मांजरावर करू नको. तुला करायचेच असतील ना तर वाघिणीबरोबर कर, मैत्री करायची असेल ना तर वाघिणीबरोबर कर, आणि जर उपकार करायचे असेल तर वाघिणींच्या पिल्लांवर कर. त्यामुळं या ठिकाणी हे मंडळी फार हुशार आहे. हे मंडळी सगळे वाणीसाहेब वाघाबरोबर होते. परंतु वाघ आणि वाघीण यातला फरक या गोष्टीतून घ्या. कारण आईची माया
की वाघीण असती आणि वाघिणीवर उपकार केल्यामुळं त्या ठिकाणी त्यांचं जसं त्या शिळीचं भाग्य बदललं तसं ह्या मित्रमंडळी फार हुशार आहेत. त्यांनी आपलं सांगितलं उंदरं मांजरं वाघाची आपल्याला वाणीसाहेब आता गरज नाही, मैत्री करायची आहे ना तर सर्व वाघिणीशी करूया. आणि यांनी सर्वांनी वाघिणीशी मैत्री केली. आता तुम्हाला सर्वांना गोडगोड फळं खायला मिळणार आहे, त्यामुळं कुठलीही काळजी करण्याचं कारण नाही. कारण या ठिकाणी अनेक मंडळी उपस्थित आहेत, अनेक मंडळीची वाणीसाहेब भाषण होणार आहेत. योगायोग चांगला आहे, पाऊस उघडलेला आहे, परंतु मी एकच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो, समर्थ भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि समर्थाच्या आईच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर असं कौतुक वाटते, आईला फार मोठा आनंद झालेला आहे, कारण आशाताईचा कार्यकर्ता म्हणून समर्थ झालाय. त्यामुळं आईच्या चेहऱ्यावर ज्या ज्या वेळेला माझं आईकडे लक्ष जातं त्यावेळेला आईचा चेहरा फार हसरा वाटत आहे. आईची एक इच्छा येत आहे, आईच्या माध्यमातून एक कोण भगिनी आहे त्यांना 2 मिनिटं बोलण्याची संधी द्यावी, त्यानंतर आपण त्यांना बोलण्याची संधी देणार आहे. परंतु समर्थाच्या कृपेने आशाताईच्या माध्यमातून आम्ही बेल्या या ठिकाणी आपला जो कार्यक्रम चालू केलाय जनता दरबार, परंतु मांजरवाडी आपल्याला जवळ आहे नारंगावला, नारंगावात ताई कायम असतात, सर्व मंडळी नारंगावला येतात, कुठल्याही कामाची अडचण येत नाही. परंतु समर्थ भाऊ या ठिकाणी महिन्यातून एखादा का दिवस आपण निश्चित ठरवू, कारण ह्या भागाला न्याय द्यायचा आहे. आणि आमच्या महेंद्रभाऊची एक खतखत आहे मड बारागाव या ठिकाणी. महेंद्रभाऊ तिकडं आपण एक ऑफिसची व्यवस्था करा, तिकडचे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आपले निवडून येणार आहे, काय काळजी करण्याचं कारण नाही. आणि आमच्या इकडे काही काळजी करण्याचं कारण नाही. वाणी साहेब 8-15 दिवसात तुम्हाला नवीन गोष्ट ऐकायला मिळेल. अनेक असलेले मंडळी आमच्या समेत येण्याच्या तयारीत आहे, त्याच्यामुळे जरी पश्चिम पट्ट्यात ना पट्टा होता तोही सर्व आमच्या बरोबर येणार आहे. आणि भविष्य काळामध्ये सर्व तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा दबदबा असणार आहे. हा दबदबा आमच्या आधीच्या वक्त्यांनी सांगितला आहे. अशा ताईचा दबदबा काय असतो, वजन काय, अरे वजन काय पाहण्यापेक्षा खरोखरच वजन चांगलं. तुम्ही समोर पाहिलं तर वजन असलं, नुसतं वजन असून चालत नाही, पण शब्दात पण वजन लागतं, ते सुद्धा ताई तुमच्याकडे आहे. निश्चितपणे तुमच्या कार्याला सलाम करतो. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.